अटल सेतूवर सेल्फी काढणाऱ्या 264 वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. अटल सेतू हा शनिवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. या सागरी मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर झाला. पहिल्या 2 दिवसातच पुलावरून लाखो वाहने धावली. मात्र हा सागरी सेतू पाहण्यासाठी अनेक जण वाहने थांबवून गर्दी करत आहे. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार अटल सेतूवर विनाकारण वाहने थांबवून सेल्फी काढणाऱ्या 264 बेशिस्त वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून 1000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर तो शनिवारपासून वाहन चालकांसाठी खुला करण्यात आला. पहिल्याच दिवशी वाहन चालकांमध्ये या पुलाबद्दल प्रचंड उत्साह होता. शनिवारी मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवास करणारे बहुतांश प्रवाशांनी हा मार्ग पाहण्यासाठी येथून प्रवास केला. प्रवास करणाऱ्या अनेक वाहन चालक आणि प्रवाशांनी पुलावर थांबून सेल्फी घेतले. मात्र यावेळी सागरी सेतूवर विनाकारण थांबणे अनेक वाहन चालकांना महागात पडले. त्यांच्यावर मोटार वाहन कायदा कलम 122 आणि 177 कायद्याअंतर्गत ही कारवाई करून प्रत्येकी 500 रुपये दंड आकारण्यात आला आहे. यावेळी वाहतूक पोलिसांनी अटल सेतूवर विनाकारण वाहने थांबवून वाहन चालकांनी स्वतःचा आणि दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालू नये असे आवाहन केलं आहे.